सांगली तालुक्याला काल गारपिटीनं चांगलंच झोडपलंय, तर त्यानंतर अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावत उभ्या पिकांचं पाणी पाणी केलंय. या पावसानं नुकत्याच छाटलेल्या द्राक्ष बागांचे फुटलेले कॅब मोडलेले आहेत. यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी हवालदिल झालाय. याबाबत तातडीनं पंचनामे करत नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर जनावरांचा चारा हा भिजू नये म्हणून पशुपालकांना कसरत करावी लागते. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी प्रचंड गारपीट झाली आहे, तर अनेक ठिकाणी गारांसह आलेल्या पावसानं द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचं पाणी पळवलंय. काय असल्यामुळे आणि काल पडलेल्या अवकाळी पावसानं गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आपण बघतच आहात काय ह्याचं प्रत्येक वेळी पंचनामे केले जातात आणि ठोस उपाय किंवा ठोस निधी दिला जात नाही. आज शेतकऱ्यांनी जर निसर्गानं डावललं ते डावललं आहे आणि जर सरकारने शासनाने जर डावललं तर शेतकऱ्यांनी बघावं कोणाकडे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. शासनाने लवकरात लवकर द्राक्ष बागांचे पंचनामे करून ठोस उपाययोजना कराव्यात आणि नुकसान भरपाई